the riches and the glory of the world. Jagatli dana sampatti ani vaibhav. We'll open our Bibles to Matthew chapter 4 verses 8 to 10. Mattai 4 tatil 8 te 10 vachana apan kaduya. Again the devil takes him up into an exceeding high mountain and shows him all the kingdoms of the world and the glory of them, and says unto him, all these things will I give you if you will fall down and worship me. Then said Jesus unto him, get thee hence, Satan, for it is written, thou shalt worship the Lord thy God, and him only shalt thou serve. Matthew 4, 8 to 10. Firun Satanane tela faras unsa dongravar nele, ani jagatil sarva rajye va tyanche vaibhav tela dakhavle. Ani tyane tela mhantle, tar tu paya padun mala naman karshil tar mi he sarva tula dein. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना निघून जा, कारण असे लिहिले आहे की प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याची सेवा कर. प्रेज द लॉर्ड, आमेन. द डेव्हिल हॅज वेज अँड मीन्स टू टेम्प्ट गॉड्स पीपल. सैतानाकडे वेगवेगळ्या रीती आणि मार्ग असतात की ज्या मार्गाने तो देवाच्या लोकांना मोहपाशात पाडायला पाहतो. अँड फ्यू ऑफ द एरियाज वी आर सीइंग हाऊ ही कॅन टेम्प्ट अस. आणि त्यातले काही भाग आपण पाहत आहोत, पाहिले आहेत की सैतान कसा आपल्याला मोहपाशामध्ये गुंतवायला येतो. अँड इन दिस पर्टिक्युलर पॅसेज, या विशिष्ट उतारामध्ये वी आर सीइंग दॅट द डेव्हिल हॅज होल्ड ऑफ सम ऑफ द फायनान्सेस अँड द ब्लेसिंग्स ऑफ द अर्थ. आपण पाहतो की जगातील काही पैसा, काही आशीर्वाद सैतानाने त्याच्या ताब्यात ठेवलेले आहे. सम ऑफ द ग्लोरीज ही कॅन गिव्ह टू यू. काही वैभव जगातलं सैतान तुम्हाला देऊ शकतो. अँड दॅट्स व्हाय वी नीड टू नो वेदर दीज ब्लेसिंग्स आर कमिंग फ्रॉम गॉड ऑर कमिंग थ्रू द डेव्हिल. आणि म्हणून आपल्याला मिळणारे जे आशीर्वाद असतात ते तपासून घ्यायचे की मला मिळालेले आशीर्वाद देवाकडून आलेले आहेत की सैतानाकडून आलेले आहेत. आमेन. सो द फर्स्ट पॉइंट वी आर इन इज द डेव्हिल शोज द ग्लॅमर ऑफ द वर्ल्ड. पहिला मुद्दा आपण ज्या मुद्द्यावर आहोत आणि तो मुद्दा म्हणजे सैतान आपल्याला जगातलं वैभव दाखवतो. आमेन. व्हेन ही सीज दॅट यू आर वर्किंग फॉर गॉड. जेव्हा सैतान पाहतो की तुम्ही देवाचं कार्य करत आहात. व्हेन यू आर फेथफुली वॉकिंग इन द फुटस्टेप्स ऑफ जीसस. आणि विश्वासूपणे तुम्ही येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहात. देन ही इज नॉट हॅपी. हे सगळं पाहिल्यानंतर सैतान नाखुश होतो. अँड ही ट्राइज टू टेक यू इन हिज आर्म्स. आणि सैतान प्रयत्न करतो की तुम्हाला त्याच्या बाहूंमध्ये, हातांमध्ये घ्यावं. बाय शोइंग यू ऑल दीज थिंग्स, द ग्लॅमर ऑफ द वर्ल्ड. हे जगातलं सगळं वैभव तुम्हाला दाखवून, जगातली चमक दाखवून तुम्हाला अडकवावं आणि त्याच्या मिठीत घ्यावं. बट ही डझंट शो दॅट द थिंग्स अँड द ग्लोरीज ऑफ द वर्ल्ड इज ऍडेड विथ सॉरो. परंतु तो हे दाखवत नाही की जगातलं वैभव हे दुःखासकट येतं. आमेन. आमेन. बिकॉज कारण devil may give you certain things. Satan kahi goshti kadachit tumhala deil. But he may also add fear and cares and anxiety with it. Pan tacha mage to bhiti, kalji, chinta ya sagya goshtinchi jod lavel. Many other things like malice is there, then jealousy is there, then envy will be added. Tyamade baryas goshti yetat. Kadupana deu shakto to, kapat deu shakto, irsha deu shakto, jealousy, jalfrat या सगळ्या गोष्टी सैतान त्यामागे भरीला देऊ शकतो. सो यू कॅन बिकम सब्जेक्ट टू विथ ऑल दीज थिंग्स. आणि या सगळ्या गोष्टींच्या आपण शरणही, आहारी सुद्धा जाऊ शकतो. अँड द रिचेस ऍट टाइम्स विल मेक वन कार्नली माइंडेड पर्सन टू हॅव कॉन्फिडन्स इन ऑल दीज थिंग्स. आणि कधी कधी धनसंपत्ती एखाद्या माणसाला दैहिक बनवू शकते या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी. आमेन. आमेन. You know, outwardly all these things may bring a smile on somebody's face. बाहेरून या सर्व गोष्टी एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतात. But inwardly you will never be satisfied. पण आतून मात्र आपण कधीच मग असे असू तर समाधानी होणार नाही. Never. कधीच नाही. When the devil gives you, it will always be with confusion. सैतान जेव्हा तुम्हाला काही देईल त्याच्या मागे गोंधळ असणारच. Amen. Amen. You will not have absolute peace. आणि तुम्हाला शांती मिळणार नाही. Somewhere you will feel some guilt. आणि कुठेतरी तुम्हाला दोषी वाटेल. Somewhere you will feel that you are not really happy. आणि कुठेतरी कुठेतरी तुम्हाला जाणून येईल की आतून मी खुश नाहीये. Amen. Amen. You know, then these people are like the duck in the pond. आणि ही माणसं तळ्यात असलेल्या बदकांसारखी आहे. इट फ्लोट सो पीसफुली ऑन द टॉप. हे बदक किंवा ही बदक वरवर अगदी सुंदर वाहताना पोहताना दिसतात. यू फील एज़ दे आर फ्लोटिंग इन द पॉन्ड. आणि तुम्हाला आपल्याला असं वाटतं की किती सुंदर त्यांना तळ्यामध्ये ही सगळी बदक पोहतायत, वाहतायत. ग्लाइडिंग विदाउट एनी एफर्ट. आणि काही त्यांना प्रयत्न करायला लागत नाहीये जणू. आरामामध्ये किती छान सगळी बदक तिथं पोहतायत, तरंगतायत. बट दॅट इज द डिसेप्शन. परंतु ती फसवणूक आहे.
On top, though it may not be splashing waters, बाहेरून वर जरी आपल्याला खळबळलेलं पाणी दिसणार नाही, but if you go inside the water, जर पाण्याच्या आत पाहायला गेलं, it is really working very hard to move forward. ते बदक खूप प्रयत्न करत असतं, खूप मेहनत करत असतं आतून. It paddles very vigorously underneath. आणि खूप जोर जोरामध्ये पॅडल करत असतं. But outwardly it looks very calm. परंतु बाहेरून दिसायला एकदम शांत दिसतं की किती मस्त तरंगत आहे ना. So also, तसंच a rich man, एखादा धनवान माणूस, when he is being made rich by the things of the world, जेव्हा जगातल्या गोष्टींद्वारे तो धनवान होतो, having no touch of God, आणि देवाचा स्पर्श मात्र त्याच्या जीवनात समजा कुठे आता राहिला नाही, you may seem that he is floating very and gliding very nicely on the surface. दिसायला वरून असं दिसतं की वाह किती मस्त, किती छान तरंगत आहेत ना. But inwardly is not satisfied. आतून तो माणूस समाधानी नाहीये. Amen. Amen. And he may think that all these riches are like a strong tower for me. आणि त्याला असं वाटेल कदाचित की ही सगळी धनसंपत्ती माझ्यासाठी बलवान बुरुजासारखी आहे. But all this is there in his imagination. पण हे सगळं त्याच्या काल्पनिक जगामध्ये असतं. Because very soon that tower will collapse. कारण खूप लवकरच तो बुरुज ढासळणार आहे. It is all a hit and miss method that he is thinking upon. ही सगळी विचारधारा त्याची कशी असते की बघ तो मी निशाणा साधतोय, लागला तर लागला नाही तर नाही. Amen. So you may be up, next day you may be down completely. तर कदाचित एका दिवशी तुम्ही अगदी वर असाल आणि त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही अगदी खाली गेलेले असाल. But the main motive behind the devil giving you his glory is to keep you away from God. पण सैतानाने तुम्हाला जगातलं सगळं वैभव देण्यामागचा मुख्य हेतू हाच आहे की सैतानाला तुम्हाला देवापासून लांब ठेवायचं आहे. Amen. He does not want you to build your relationship or fellowship with God. सैतानाची अजिबात इच्छा नाही की तुम्ही तुमचं नातं किंवा सहभागिता देवाबरोबर वाढवावी. Amen. Amen. That is his main motive. आणि सैतानाचा मुख्य हेतू हाच आहे. It will never happen that he blesses you with his glory and you come more closer to God. कधी असं होणार नाही की सैतानाने तुम्हाला वैभवाचा आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर तुम्ही देवाच्या जवळ आला असं कधी होणारच नाही. His advertisements are very great. सैतानाच्या जाहिराती फार सुंदर असतात. His advertisement department is better than some of our department. सैतानाचं जाहिरातीचं खातं आपल्यातल्या अनेकांच्या अनेक खात्यांपेक्षा चांगलं आहे. Amen. Amen. He advertises very beautiful. म्हणजे जाहिरात एकदम इम्प्रेसिव्ह असते. You have to fall for it. म्हणजे भाळलाच पाहिजे, पडलाच पाहिजे. Even hell, if he has to advertise, he'll advertise it in such a way that you want to fall into it. नरकाची जाहिरात पण सैतान इतकी चांगल्या रीतीने आपल्या समोर प्रस्तुत करेल की आपण स्वर्गात जाणार आहे नरकात जाऊ. That's true, because thousands are going there. हे खरं आहे आणि कारण हजारो लोक नरकात चाललेले आहेत. Because he's painting them beautifully. कारण की तो सुंदर चित्र नरकाचं त्यांच्या समोर उभं करत आहे. But that is all advertisement. That is not the real thing. पण ती सगळी जाहिरात आहे, ते खरं नाहीये. Amen. Amen. And sometimes, आणि कधी कधी people of God like David also can fall into this kind of temptation. देवाची माणसं दाविदासारखी सुद्धा असल्या मोहांमध्ये पडू शकतात. That's what David said in Psalm 30 verse 6. स्तोत्र 30 त्यातलं सहावं वचन दाविद असं सांगत आहे. In my prosperity I said I shall never be moved. स्तोत्र 30वा अध्याय आणि त्यातलं सहावं वचन जिथे दाविद म्हटला मी आपल्या भरभराटीत म्हणालो की मी तर कधी पडणारच नाही. See, that is the temptation of the devil. हा सैतानाचा मोह. So riches always swell the heart of man. तर धनसंपत्ती आणि वैभव नेहमी माणसाच्या हृदयाला सुजवतात. Yes. The riches that come from the devil always swell the heart of man with pride. सैतानाकडून आलेली धनसंपत्ती आणि वैभव नेहमी माणसाच्या अंतःकरणाला सुजवून टाकतात गर्वानं बढाईनं. And it makes them to forget God. आणि त्या लोकांना देवाला विसरायला लावतात. It makes them to neglect God. त्या लोकांना देवाकडे दुर्लक्ष करायला लावतात. Sometimes he will tell you. कधी कधी तो सैतान येऊन तुम्हाला सांगेल. Work all the 7 days. की सगळे 7 दिवस तू काम कर. I will give you double the salary that you are now drawing. डबल सॅलरी, डबल पगार देतो आतापेक्षा. And then if you just miss out Sundays. आणि जर रविवार तुम्ही चुकवला. I'll give you double. रविवार चुकवलास ना तू तर मी तुला डबल पगार देईन. And the people think, why devil hasn't spoken to me. आणि मग लोक म्हणतात की नाही सैतान माझ्याशी बोललेला नाही. He's got his own people. त्याचे लोक, सैतान बोलला नाही पण त्याचे लोक आहेत ना. अच्छा, that somebody comes with a good offer and you fall for it. मग कोणीतरी चांगली ऑफर घेऊन येतो आणि तू पडतो. Amen. Amen. And then you say, okay, what happens if I don't attend Sunday service? आणि मग तू किंवा आपण असं म्हणायला लागतो त्यात काय, रविवारी चर्चला आलं नाही तर काय होतं. At least I am going to earn double. कमीत कमी मला दुप्पट पगार तर मिळणार आहे ना.
But then you know he is a father of all lies. पण तो सर्व खोट्याचा बाप आहे. In the first 2 months he will give you double. सैतान सर्व लबाडीचा बाप आहे. पहिले 2 महिने तुम्हाला डबल पगार देईल. After that he may take also what you have. आणि त्याच्यानंतर जे आहे ते पण काढून तुमचा खीस काढेल. Amen. Hallelujah. आहे तेही काढून तुमचा खीस काढेल. म्हणून सांभाळा. Because he won't allow you to read the word, he won't allow you to pray, he won't allow you to have godly thought in you. सैतान तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही, देवाजवळ येऊ देणार नाही, तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये भक्तिमान विचार यायची परवानगी देणार नाही. And one thing is sure, आणि एक गोष्ट नक्की आहे, when riches increase, धनसंपत्ती माणसाकडे वाढली, you will not carry the cross. किंवा वधस्तंभ आपण उचलायला कानाकुनी करतो आणि वधस्तंभ आपण उचलत नाही. You, a rich man will never carry the cross. श्रीमंत माणसांना वधस्तंभ उचलायला आवडत नाही तो. See, they would like to follow Jesus. त्यांना येशू मागे चालायला आवडेल. But Jesus said, take up the cross and follow me. पण येशू म्हणाला वधस्तंभ तुझा वधस्तंभ उचलून तू माझ्या मागे चाल. And cross is what? Suffering. आणि वधस्तंभ म्हणजे काय? त्रास. See? Deny yourself. स्वतःचा त्याग कर. Take up the cross and follow me. आत्मत्याग. आत्म म्हणजे स्वतःचा त्याग कर आणि तुझा वधस्तंभ तू उचल आणि माझ्या मागे. Denying everything that the devil wants to give you. आणि जे काही सैतानाला तुला द्यायचंय, जे काही सैतान तुला देऊ पाहतो ते सगळं तू नाकार, रिजेक्ट कर. At times even legitimate things need to be denied. कधी कधी कायदेशीर गोष्टी सुद्धा नाकारायला हव्यात. For the kingdom of God. देवाच्या राज्या खातर. कि मला नको, नाही चांगलंय, नको, नाही तुमचं तरी नको. It's not only sins that you need to deny. फक्त पापांना नाकारायचं, फक्त पापांना नाकारायचं असं नव्हे. Amen. मोहपाश. Bible says in Deuteronomy 32:15. अनुवाद 32:15 मध्ये बायबल म्हणतं, When Jeshurun waxed fat and was grown thick and covered with fatness, then he forgot God and forsook God that made him and lightly esteemed the rock of his salvation. अनुवाद 32 अध्याय त्यातलं 15 वचन, पण यशुरून पुष्ट झाला आणि लाथा झाडायला लागला. तू धष्टपुष्ट झाला आहेस, तू लठ्ठ झाला आहेस, तू गोंडस झाला आहेस. तेव्हा ज्याने त्याला निर्माण केले त्या देवाचा त्याने त्याग केला आणि आपल्या तारणाचा खडक तुच्छ मानायला लागला. गोंडस दिसतो, बाळस एवढं चढू देऊ नका. See the time, the thoughts and the spirits that the world consumes from you. Pahana vel ani kaal ani vichar he sagle jag tumcha pasna kasa hiskavun ghevun geta. These thoughts, these imagination should be so godly, but we struggle and then we strive to have these thoughts and desires focused on the world. म्हणजे कसं, आपले विचार नेहमी भक्तिमान असायला पाहिजेत, दैवी असायला पाहिजेत, बायबलला जुडलेले देवाचे विचार आपल्यामध्ये असायला पाहिजेत. पण आपण आपल्याला झटायला लागतं ते सगळे विचार देवाचे आपल्यामध्ये निर्माण करून घ्यायला, कारण जगाने जगातल्या गोष्टींचा इतका मोह सैतान आपल्या समोर चांगल्या पद्धतीनं प्रस्तुत करतो की अरे देवाचं डोक्यात यायच्या आधी माझ्या डोक्यात जगातलं जे रिचेस ऑफ द वर्ल्ड, जगातली धनसंपत्ती विल नेव्हर हेल्प यू टू ग्रो इन फेथ. कधीच तुम्हाला देवाच्या विश्वासात वाढू देणार नाही. A person who has riches will never think on faith. ज्या माणसाकडे जगातलं वैभव आहे तो देवावरच्या विश्वासाचा विचार कधी करणारच नाही. कशाला करेल? He will never think upon faith. तो कधीच विश्वासाचा विचार करणार नाही. See? He will be alien to faith. तो विश्वासाशी अनोळखी होईल. And that's why when he suffers he doesn't know how to use his faith. आणि म्हणून मग असल्यांना जेव्हा त्रास होतात तेव्हा त्यांना कळत नाही की अरे विश्वास कसा वापरायचा. Because he has never addressed faith. कारण की कधीच विश्वासाला तो समोरासमोर आलेला नाही. Because he is not in need of anything. कारण त्याला कधी काही गरज पडलेलीच नाही. But a person who is in need of so many things always is alive in faith. पण ज्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टींची नेहमीच गरज असते तो व्यक्ती नेहमी विश्वासामध्ये सजीव असतो. Amen. Amen. And they will always interrupt your communion with God. आणि नेहमी मग सैतान काय करणार की तुमचं देवाबरोबरचं संभाषण जे आहे त्याच्यात कुठेतरी खंड पाडणार. Riches will always interrupt our sweet communion with God. धनसंपत्ती, वैभव हे सगळं आपलं देवाबरोबरचं जे संभाषण आहे, संवाद आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आडकाठी आणणार. Your love will be reduced when riches increase for God and for people. धनसंपत्ती आणि वैभव वाढलं की तुमचं देवावरचं आणि देवाच्या लोकांवरचं प्रेम कमी व्हायला लागेल. These are facts. या वास्तविकता आहेत. It will cool everything of the heavens. आणि स्वर्गातलं स्वर्गीय जे काही आहे त्याविषयीनं तुम्हाला थंडगार पाडेल.
And it makes us to work and live like the worldly people. आणि जगिक माणसांसारखं आपल्याला वागायला आणि जगायला लावेल. Though we directly don't hate God, but by living this kind of life, we are like the worldly people that hate God. आणि मग जरी सरळ रीतीने डायरेक्टली आपण देवाचा तिरस्कार करणारी माणसं असं म्हटले जाणार नाही, पण आपण कुठेतरी मग जगातल्या माणसांप्रमाणे देवाचा तिरस्कार करणारेच हो. Sometimes outward mercies, when it increases in our life, it decreases our fellowship with God. कधी कधी बाहेरची दया जीवनात वाढली की आपली देवावरची सहभागिता कमी होते. There is deadness. एक मृतपणा येतो. There is fruitlessness. आणि एक निष्फळता जीवनात येते. There is no fruit. फळच नाही. Because you don't want to abide in Christ. कारण ख्रिस्तामध्ये राहायची इच्छा नाही. When you have everything, why do you want to abide in Christ? अरे सगळं असल्यावरती ख्रिस्तात राहायची इच्छा कोणाला आहे? And the riches of the world will always choke the word of God. आणि जगातली धनसंपत्ती व वैभव नेहमी देवाच्या वचनाला खुंटवणार. Amen. Amen. म्हणून सांभाळायचं. Bible says. बायबल म्हणतं. God gave them what they wanted, but he sent leanness to their soul. परमेश्वराने त्यांना जे हवं आहे ते दिलं, पण त्यांच्या जीवाला पातळ केलं. दीन केलं. In the wilderness. रानात. They said, we want meat. रानात सगळे म्हटले ना इस्रायली, नाही आम्हाला नॉनव्हेज पाहिजे. म्हणजे असं कसं? It's not that we are not happy with manna falling every day. असं काही नाही की रोज वरून पडणाऱ्या मान्नावर आम्ही खुश नाही. We don't want manna all the time. आम्हाला सारखा मान्ना नको. Give us something else. आम्हाला दुसरं काहीतरी द्या. God said, okay, you will eat so much it will come out of your nostrils. देवन तो देतो ना इतकं खाशील की नाकातन बाहेर पडेल. And he gave them so much, but he sent leanness to their soul. आणि इतकं पाठवलं पाठवलं पाठवलं, पण जीवाला एक सडपातळपणा दीनता निर्माण केली. And what a heavy price people pay for these temporary things. आणि लोक काय मोठ्या मोठ्या किमती चुकवतात या तात्पुरत्या गोष्टी मिळवायला. It's not worth. इतकी म्हणजे या जगातल्या गोष्टी आणि वैभव एवढ्या लायकतेचं नाही आहे. You don't need to give your life for this world. म्हणजे या जगासाठी तुम्ही तुमचा जीव द्यायची गरज नाही. Yeah, you give your life for the soul, lost soul. हरवलेल्या लोकांसाठी जीव द्या ना. But don't give your life for this world. पण या जगासाठी जीव नका देऊ. It's not worth it. कारण की जग आणि जगातल्या गोष्टी तेवढ्या लायकतेच्या नाहीयेत. Amen. Amen. And even if riches increase through the hands of God, we have to take it like manna every day, that much only collect and then leave the rest. आणि परमेश्वराच्या हातातून जरी धनसंपत्ती आपल्याकडे आली ना, तरी आपण रोजच्या पुरता जेवढा मानना आहे तेवढाच गोळा करायचा आणि बाकीचं सोडायचं. Even if you are earning through legitimate means and you have increased in prosperity, see that you collect it like the daily manna the children of Israel collected. कायदेशीर रीत्या कमवून जरी तुम्ही रोजच्या आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढत असाल, तरी सुद्धा ते घेताना रोज मानना इस्रायली माणसं कशा रीतीनं गोळा करायची, रोजचा रोज तसंच ते गोळा करायचं. बिकॉज बायबल सेज, कारण बायबल म्हणत, दोज पीपल हू गॅदर्ड लेस, ज्यांनी कमी गोळा केलं, डिड नॉट लॅक, त्यांना कमी नाही पडलं. Those they gathered more, ज्यांनी जास्त गोळा केलं, इट वॉज सफिशियंट, त्यांना पुरेसं होतं. इट वॉज नॉट एक्स्ट्रा, त्यांना ते जास्त झालं नाही. आमेन. दॅट इज द वे कलेक्शन शुड बी मेड on this earth. The jagan gola karayji hi paddhat. Amen. Amen. In other words, dusra shabdat, when you are abundantly blessed, vipul dena bharpurina jeva tumhi aashirvadit hota, you bless God's ministry, God's work, devacha karyala tumhi aashirvadit karana. Amen. Use that money and funds for God's ministry, to paisa work. To paisa ti dhanasampatti devacha karyasadi vapurna. Amen. Amen. And so when these people collected the manna, each family had just enough for the day. या लोकांनी जेव्हा नानात मानना गोळा केला रोज, तेव्हा प्रत्येक परिवाराला आपल्या परिवाराला पुरे एवढंच त्यांनी गोळा केलं. Jesus said, येशू बोलला, sufficient is the thought for one day, the trouble for one day, don't think upon tomorrow. दिवसाचे दिवसाला त्रास, उद्याची चिंता आज करायला बसू नको. Amen. Amen. आजचा आज पुरेस आहे. Praise the Lord, because God who fed you today will feed you tomorrow. कारण ज्या देवाने तुला आज खायला घातलं तो उद्याही खायला घालेल. And some people gathered out of proportion. आणि काही माणसं मात्र प्रमाणाबाहेर गोळा करतात. And it stank. आणि मग ते दुर्गंधी येते त्याला. It stank. It gathered worms, Bible says. त्याला आळ्या लागायला लागल्या बायबल म्हणतं. Yes. When they collected more manna, it became worms. जास्त मानना त्यांनी गोळा केल्यानंतर
त्याला आळ्या लागल्या बायबल म्हणतं बट मन्ना फेल फ्रॉम हेवन पण मन्ना स्वर्गातून पडलेला होता यस बट हार्ट इज इफ इट इज नॉट राईट इवन द मन्ना विल स्टिंक अरे पण हृदयच आपलं बरोबर नसेल तर वरून पडलेल्या मान्यालाही दुर्गंधी येते God is concerned about our heart. देवाला आपल्या हृदयाची काळजी आहे. All that matters is heart. Yet the world embraces it. आणि तरी देखील जग या सगळ्याला मिठी मारतं. Let us fix our eyes on the city that has foundation whose maker and builder is God. पण आपण मात्र अशा नगराकडे नजर लावू की ज्याला पाया आहे आणि ज्याचा बांधणारा निर्माण करणारा देव आहे. Praise the Lord. Amen. All the possessions in this life. या जीवनातली सगळी पद धनसंपत्ती वैभव ऑफ पॉवर वेल्थ फेम नेम सामर्थ्याची म्हणा किंवा धनसंपत्तीची म्हणा नाव म्हणा शीर्षक म्हणा टायटल्स म्हणा पदव्या म्हणा पद म्हणा दे ऑल कम टू यू टेम्पररीली हे सगळं तात्पुरतं आपल्याकडे आलेलं असतं आमेन आमेन temporarily and God wants us to be stewards of all that God has given to us hey sagat tatpurta aplyala miyalela asto and devachi ichcha aste ki je ka aplyakade alela hai je ka aplyala miyalela hai tyache apan changle karbhari vayla hava because it will all be reduced to zero when you leave this earth karan ki hi prithvi sodlyanantar te sagat shunyat jama honar hai it will be reduced to zero hi prithvi sodlyanantar te sagal shunyat jama honar ahe its value is only as much as you use it for god's purposes tya sagyachi kimmat jovar tumhi devacha karyasathi te vapral tovar tyala kimmat ahe otherwise it has no value nahi tar tyala kimmat nahi it will stink mag tyala durgandhi yenar amen amen always think upon heaven I am going to reach there nehmi swargache vichar kara ki mi eke divshi swargat janar ahe Jesus gave us a good example of Lazarus. येशु ख्रिस्ताने आपल्याला लाजराचं चांगलं उदाहरण दिलं. Amen. Amen. After Lazarus was raised from the dead, लाजर मृत्यूतून उचलल्यानंतर he was found only with Jesus. लाजर मृत्यूतून परत जिवंत केल्यानंतर तो फक्त येशू बरोबर सापडायचा. All the time he was with Jesus. सदैव त्यानंतर तो येशू बरोबर सापडायचा. Amen. Amen. That's why sometimes I feel पण कधी कधी मला असं वाटतं when bible says bible म्हणतं the one who loved jesus जिथे bible म्हणतं की ज्याने येशूवर प्रेम केलं it's not john it is lazarus तो योहान नसणार तो लाजर असेल असं कधी कधी मला वाटतं I can give you reasons also त्याच्या मागची कारण पण मी तुम्हाला देऊ शकतो but we won't get into all that त्याच्या मागची कारण पण मी तुम्हाला देऊ शकतो पण त्यात जायला नको आता But when I was reading it I found it out that somewhere it is Lazarus and why he didn't mention his name also I found it out आणि मी वाचत असताना मात्र मला कुठेतरी उलगडा झाला की येशू ज्याच्या विषयाने म्हणतो म्हणजे येशूचं ज्याच्यावर प्रेम आहे हे जे लिहिलेलं आहे तो कदाचित योहान नाही तर लाजर असू शकतो Amen Amen And so Lazarus after that was never found in the wrong company आणि लाजर मृत्यूतून जीवन झाल्यानंतर परत कधीही चुकीच्या संगतीत सापडला नाही was only found with Jesus फक्त येशू बरोबर सापडायचा amen amen though his body was here but his heart was for Jesus completely त्याचं शरीर फक्त तिथे होतं पण हृदय पूर्णपणे येशूसाठी amen amen and even god does not honor the wealth that we so much honor आणि देवही ज्या धनसंपत्तीला आपण एवढं मोठं करून मान द्यायला लागतो त्याला देवही एवढा मान देत नाही बरं का वी कीप वेल्थ ऑन आवर हेड आपण धनसंपत्तीला डोक्यावर घेतो जीसस सेड आणि येशू म्हणतो फॉर गॉड देवासाठी हेवन इज हिज थ्रोन स्वर्ग सिंहासन आहे अर्थ इज हिज फुटस्टूल पृथ्वी पदासन आहे से आमेन सो व्हाट कॅन बी सेड अबाउट गोल्ड अँड सिल्वर ऑन द अर्थ मग जगातल्या सोन्याचं चांदीचं काय म्हणायचं ही कीप्स हिज फीट ऑन ऑल दीज थिंग्स या सगळ्या गोष्टींवर देवा पाय ठेवतो पृथ्वी पदासन आहे म्हटलंय Yes, earth is a footstool. पृथ्वी देवापाचं स्टूल आहे पाय ठेवायचं माती आहे माती That is the value God has. ही किंमत देतो देवा. For all the value that the devil gives to the worldly wealth. ही किंमत देतो देवा जगिक धनसंपत्तीला की जी एवढी मोठी किंमत सैतानाने आज जगातल्या धनसंपत्तीला आणि वैभवाला देऊन लोकांना वेड्यात काढलंय बार Amen.